नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण सारणीयन किंवा कोष्टकीकरण किंवा टॅब्युलेशन ही संकल्पना नेमकी काय आहे ती समजून घेतली होती. आजच्या भागात आपण सारणीयन किंवा कोष्टकीकरणाचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपल्याला लक्षात आलं असेल की संशोधनाच्या दृष्टिकोनातून संकलित केलेली माहिती, तिचं वर्गीकरण तुम्ही केलं आणि आता कोष्टकाच्या माध्यमातून तुम्हाला त्या माहितीचं सादरीकरण जे आहे ते करायचं आहे. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे साधी किंवा एकमार्गी सारणी, तिला वन वे किंवा सिम्पल टेबल असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे त्याला द्विमार्गी सारणी म्हटलं जातं, त्याला टू वे टेबल आपण म्हणत असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो बहुमार्गी सारणी म्हणजे मल्टी वे टेबल असं आपण त्याला म्हणत असतो. मग आता साधी किंवा एकमार्गी सारणी म्हणजे नेमकं काय, की या ठिकाणी जे सारणी तुम्ही मांडत असतात किंवा जो टेबल तुम्ही तयार करत असतात त्यावेळेला एकाच गुणाचा किंवा आपण चल म्हणूया इथे, कारण संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चल ही संकल्पना मांडत असतात म्हणून त्या एका चलाच्या वैशिष्ट्याचा तुम्ही काय करत असतात, विचार करत असतात. द्वी म्हणजे दोन वेगवेगळ्या चलांची माहिती, त्याचा समावेश तुम्ही करत असतात. आणि बहुमार्गी म्हणजे दोनापेक्षा अधिक चलाची माहिती जर तुमच्याकडे असेल तर त्या माहितीचं तुम्ही काय करू शकतात, मांडणी करू शकता आहात. म्हणजे टेबलच्या माध्यमातून संकलित माहितीचं सादरीकरण करत असताना हे तीन वेगवेगळे प्रकार जे आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. आता तुमच्याकडे माहिती नेमकी कशा प्रकारची आलेली आहे, मग त्याला एकमार्गी किंवा साध्या सारणीचा उपयोग होत असेल एका वेळेला तर काहीच हरकत नाही आहे, किंवा तुमच्याकडे जर बहुअंगाने माहिती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बहुमार्गी सारणीचा सुद्धा काय करू शकतात, वापर करू शकतात. शेवटी संकलित माहिती तुमच्याकडे कशा स्वरूपात आहे किंवा किती चलांचा तुम्ही समावेश तिथे केलेला आहे त्या दृष्टिकोनातून चलामध्ये सुद्धा उप जे काही भाग असतात त्याचा तुम्ही कसा समावेश केलेला आहे हे त्याचा सगळा निर्णय संशोधकाने घ्यायचा असतो. पण इथे वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्ही एका वेळेला एकाच प्रकाराचा वापर करा किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला एक उद्दिष्ट माझं साध्य करण्यासाठी ह्या एका सारणीचा वापर होईल, दुसरं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला बहुमार्गी सारणीचा उपयोग करता येईल, तर ते संशोधकाने याच्यावर काय करायचा असतो, निर्णय घ्यायचा असतो. आता त्यापैकी आपण एक चल जे आहे म्हणजे साधी सारणी किंवा एकावेळी एकाच चलाचा किंवा गुणाचा ज्या ठिकाणी विचार केला जातो तर त्यावेळेला तुमच्याकडे संकलित जर माहिती असते तर त्या माहितीचे सादरीकरण तुम्ही कसं करणार. आता समजा तुम्ही मुलींच्या वसतिगृहाशी संबंधित काहीतरी माहिती जमा करत आहात असं गृहीत धरा, किंवा मुलींच्या वसतिगृहामध्ये जे काही एकूणच गुणवत्ता असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा वगैरे असतील किंवा एकूणच शैक्षणिक आणि प्रशासकीय जो काही भाग असेल तर त्या अनुषंगाने जर तुम्ही काम करत असाल, म्हणजे आता इथे संशोधनाचा विषय प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, आता इथे फक्त मी उदाहरणादाखल घेतलेलं आहे की समजा मी मुलींच्या वसतिगृहाशी संबंधित जर काम करत असेल तर मग आता मी इथे एक विषय घेतला आहे की महाराष्ट्रातील जिल्हानिहाय शासकीय मुलींच्या वसतिगृहाची संख्या. आता मी इथे एकच चल म्हणजे आता इथे गुण एकच लक्षात घेतला आहे की शासकीय वसतिगृह जी काही आहेत तर त्या शासकीय वसतिगृहांची संख्या आता मी काय करते आहे, सारणीमध्ये मांडते आहे. मग आता इथे बघा एकमार्गी सारणी कशी येईल, अनुक्रमांक तुमचा येतो आहे महाराष्ट्रातील जिल्हे, म्हणजे तुमच्या कोष्टकाच्या जे काही शीर्षक तुम्ही दिलेलं असतं त्या शीर्षकानुसार खाली मांडणी तुम्ही काय करू शकतात, व्यवस्थितशीरपणे करता येते आहे. मग महाराष्ट्रातील जिल्हे मी काही ठराविक जिल्हे घेतले आहेत, अमरावती, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, आता तुम्ही जितक्या जिल्ह्यांचा विचार करणार आहात तितके घेऊ शकता आहात. शासकीय मुलींच्या वसतिगृहांची संख्या, मग मी आता इथे अमरावतीमध्ये उदाहरणादाखल घेतलं आहे 35 असेल, जळगावमध्ये 28 असेल किंवा नाशिकमध्ये 52 असेल, औरंगाबादमध्ये 34 असेल, असे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय, म्हणजे आता मी इथे चार जिल्हे घेतलेले आहेत म्हणून या चारही जिल्ह्यांमध्ये एकूण 149 शासकीय मुलींच्या वसतिगृहांची संख्या आहे असं मी काय केलं, एकाच दृष्टिक्षेपामध्ये माहिती प्रसारित केली. आता इथे संख्या जी आहे ती बदलू शकते आहे, कारण हे फक्त टेंटेटिव्ह उदाहरण म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे, इथे संख्या निश्चितच मागेपुढे असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमच्याकडे प्राप्त माहिती जी आहे ती जर एक मार्गी किंवा साध्या सारणीच्या माध्यमातून जर प्रसारित करायची असेल तर मात्र तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकतात, माहितीचं सादरीकरण हे करू शकता आहात. म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात आलेलं असेल की अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने माहिती जी आहे ते तुम्हाला काय करता येते, सादर करता येते आहे. अशा रीतीने मित्रांनो आता आपण सारणीकरणाचे प्रकार किंवा कोष्टकीकरणाचे नेमके प्रकार काय आहेत त्यापैकी एका प्रकाराबाबत आपण माहिती घेतली.
पुढील भागात आपण उर्वरित जे काही प्रकार आहेत म्हणजे द्विमार्गी आणि बहुमार्गी सारणी हे जे काही दोन प्रकार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.